2020 रोजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे होते आणि ललित पाटील हा नाशिकचा शहर प्रमुख होता. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना नाशिकचं शिवसेनेचं प्रमुख केलं होतं. त्या देवेंद्र फडणवीसला सांगतो की तुम्ही जरा खोटे बोलायचं बंद करा या महाराष्ट्रातील जनतेसमोर. अहो देवेंद्र फडणवीस, शिवसेनेमध्ये नाशिकमध्ये शहर प्रमुख ही पदवी दिली जात नाही, महानगर प्रमुख म्हणून त्याची पदवी या नाशिकमध्ये त्याची रचना केलेली आहे शिवसेनेची. कोण हा ललित पाटील, काय त्याची अवकात? तुम्ही 9 महिने त्याला ससूनमध्ये पोचताय, 9 महिने 1 वर्ष झालं तुम्ही या महाराष्ट्राचा गृहमंत्री आहे. तो ललित पाटील ससूनमध्ये उपचार घेतो, ACमध्ये सिगरेट काय पितो, मैत्रिणीला बोलतो, सर्व रॅकेट तिथं बसून खुल्याम ते रॅकेट चालवतो ड्रग्जचं, तरी तुम्हाला त्याची खबर नाही. राजीनामा द्या देवेंद्र फडणवीस, उठ की सूट कुठलाही आरोप ठाकरेवर करायचा. आणि ललित पाटील या ड्रग्ज माफियाला मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याबद्दल मुंबई पोलिसांचे मी पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्रातमध्ये ड्रग्जचा अड्डा बनलेला अड्डा, महाराष्ट्राचा गृहमंत्री हा निष्क्रिय गृहमंत्री असल्यामुळे महाराष्ट्र हा ड्रग्जचा अड्डा बनलेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या या राज्यामध्ये, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण भारतीय जनता पार्टी सत्ता आहे. या भारतीय जनता पार्टीच्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ड्रग्जचा सुळसुळाट झालेला आहे. ललित पाटील या ड्रग्ज माफियाला पोलिसांनी अटक केल्यानंतर सर्व प्रकरण आता बाहेर येत आहेत. देवेंद्र फडणवीसच्या निष्क्रिय कारभारामुळे आणि देवेंद्र फडणवीसचे काही आमदार जे भारतीय जनता पार्टीचे आहेत नाशिकमधले, मिंदे गटाचे काही आमदार आहेत नाशिकमधले, त्यांच्या आशीर्वादाने हा ड्रग्जचा व्यवसाय चालू आहे का महाराष्ट्रामध्ये, हा आता एक प्रश्न महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. ललित पाटील याला मातोश्रीवर कोणी नेलं? त्याचं नाव आहे दादा भुसे. काही फोटो व्हायरल केले जातात भारतीय जनता पार्टीकडून, उद्धव साहेबाजी आणि शिवबंधन बांधलेले. अरे मुळात मातोश्रीवर येणाऱ्यांचं आदर सत्कार केला जातो, पण तो व्यक्ती कोण आहे काय आहे याची माहिती दिली जात नाही. एखाद्या नेत्याबरोबर, शिवसेनेच्या नेत्याबरोबर एखादा कार्यकर्ता आला तर त्या कार्यकर्त्याची माहिती मातोश्रीला नसते. हा ललित पाटील एखाद्या वेळेस तो मातोश्रीला आलाही असेल, पण त्याला आणणारा कोण आहे? दादा भुसे. आता देवेंद्र फडणवीस यांची आज मी पत्रकार परिषद बघितली, ते म्हणतात की 2020 रोजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे होते आणि ललित पाटील हा नाशिकचा शहर प्रमुख होता. त्या देवेंद्र फडणवीसला सांगतो की तुम्ही जरा खोटे बोलायचं बंद करा या महाराष्ट्रातील जनतेसमोर. देवेंद्र फडणवीससारखा खोटाडा माणूस या महाराष्ट्रात आजपर्यंत मी पाहिलेला नाही. अहो देवेंद्र फडणवीस, शिवसेनेमध्ये नाशिकमध्ये शहर प्रमुख ही पदवी दिली जात नाही, महानगर प्रमुख म्हणून त्याची पदवी या नाशिकमध्ये त्याची रचना केलेली आहे शिवसेनेची, शिवसेना या पक्षाची. आणि महानगर प्रमुख ललित पाटील हा नाही. तुम्ही खोटे नाटे पुरावे देऊन, खोटे नाटे बाईट देऊन तुम्ही महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करताय का? तुमचा या महाराष्ट्रामध्ये निष्क्रिय कारभार कुठेतरी त्याचं खापर तुम्ही ठाकरेंवर फोडताय का? अहो 9 महिने तो ससूनमध्ये उपचार घेतोय, त्याला कुठली ट्रीटमेंट, VIP ट्रीटमेंट देणारे कोण आहेत? या महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत का? कोण हा ललित पाटील, काय त्याची अवकात? तुम्ही 9 महिने त्याला ससूनमध्ये पोचताय, 9 महिने 1 वर्ष झालं तुम्ही या महाराष्ट्राचा गृहमंत्री आहे, मग तुमच्या आशीर्वादाने या ललित पाटीलला सर्व सिगरेट दारू बाया पुरी पुरवले जातात का? हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे जनतेच्या मनामध्ये. किती खोटे बोलताय देवेंद्र फडणवीस तुम्ही. तुमच्या कार्यकाळामध्ये या माफियागिरीचा सुळसुळा झालेला आहे. या ड्रग्जचं रॅकेट या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये याला खतपाणी घालणारे कोण आहेत? या महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत का? त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. या मिंदे गटाच्या त्या आमदाराची नार्को टेस्ट झाली पाहिजे दादा भुसेची. सर्व पितळ उघडं पडेल,
संजय राऊत साहेबांनी भव्य दिव्य मोर्चा काढला नाशिकमध्ये की नाशिकमधलं हे रॅकेट महाराष्ट्रामधलं हे ड्रग्सचं रॅकेट संपलं पाहिजे, तरुण पिढी बर्बाद होते, त्यासाठी संजय राऊत साहेबांनी हे जर पितळ उघडं पाडलं ना भूतो ना भविष्य असा मोर्चा या नाशिकमध्ये निघाला. देवेंद्र फडणवीस तुम्ही जे खोटी माहिती देताय महाराष्ट्राच्या जनतेसमोर की ललित पाटील हा शिवसेनेचा कार्यकर्ता होता, अगर शिवसेनेचा पदाधिकारी होता तसा कुठलाही पदाधिकारी या ललित पाटील या नावाने या नाशिकमध्ये नाही. तुम्ही जाणून बुजून या महाराष्ट्रातील जनतेला खोटे बोलतात. तुमचा निष्क्रिय कारभार, ढिंब कारभार, या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याचा निष्क्रिय कारभार जनतेसमोर कुठेतरी आलेला आहे, त्यामुळे तुम्ही जनतेची दिशाभूल करताय. म्हणून देवेंद्र फडणवीस अगोदर खरं बोलायला शिका. तुमच्या या कार्यकाळामध्ये किती लोकांवर हल्ले झालेले आहेत, मराठा बांधवावर हल्ले झालेले आहेत, वारकऱ्यांवर हल्ले झालेले आहेत, तो कुठेतरी कारभार तुमचा या जनतेच्या समोर आलेला आहे. ढिंब कारभार, निष्क्रिय कारभार, निष्क्रिय असा गृहमंत्री या महाराष्ट्राला लाभलेला आहे. म्हणून हे सर्व घडतं आहे. तुमच्या नागपूरमध्ये रोज किती हत्या होत आहेत याचा तपास लावा अगोदर. देवेंद्र फडणवीस, उद्धव साहेबांवर तुम्ही आरोप करताय, एक वर्ष झालं तुम्ही या महाराष्ट्राचा गृहमंत्री आहे, तो ललित पाटील ससूनमध्ये उपचार घेतो, एसीमध्ये सिगरेट का पितो, मैत्रिणीला बोलतो, सर्व रॅकेट तिथं बसून खुल्याम ते रॅकेट चालवतो ड्रग्जचं, तरी तुम्हाला त्याची खबर नाही. कसले गृहमंत्री तुम्ही, राजीनामा द्या या महाराष्ट्रासमोर, तुमची गरज नाही या महाराष्ट्राला, अशा निष्क्रिय गृहमंत्र्याची अजिबात गरज नाही या महाराष्ट्राला. राजीनामा द्या देवेंद्र फडणवीस. उट की सूट कुठलाही आरोप ठाकरेवर करायचा आणि बाजूला सरकायचं हे धंदे बंद करा. जनतेला माहीत आहे आता चांगलंच तुम्ही काय करता आणि काय नाही. म्हणून अगोदर त्या ललित पाटीलची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि या दादा भुसे जे आहेत मेंदेगडाचे आमदार त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. भारतीय जनता पार्टीचे काही आमदार यात इन्वॉल्व्ह आहेत नाशिकमधले, आजी माझी जे काय असतील ते असतील, त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि याचं पितळ आता उघडं पडलं पाहिजे. गुजरातमध्ये 2 वर्षापूर्वी 3000 किलो ड्रग्ज सापडले ATSला, म्हणजे याचं मुख्य केंद्र गुजरात आहे आणि तिथून या ठाण्यामध्ये त्याचं मुख्य केंद्र बनलेलं आहे का याची चौकशी केली पाहिजे. मुख्यमंत्री जे बेकायदा मुख्यमंत्री बसलेले आहेत सत्तेवर, त्यांच्या ठाण्यामधून हे रॅकेट अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरतं आहे. मग मुख्यमंत्री काय करतात या ठाण्याचे, ठाण्यामधले मुख्यमंत्री काय करतात तुमच्या या गावामध्ये, तुमच्या भागामध्ये जर हे ड्रग्ज रॅकेट सापडत असेल, तिथून सुरुवात होत असेल, काय करताय तुम्ही. सोलापूरचे काय तर एक 2-3 आरोपी पकडले गेले. सोलापूरच्या या MIDC मध्ये 2-3 वर्षापूर्वी असंच ड्रग्जचं रॅकेट सापडलं होतं. मग तुम्ही या सोलापूरच्या आयुक्तानं पण लक्ष दिलं पाहिजे MIDC मध्ये काय काळा उद्योग चालतं आहे. महाराष्ट्रामध्ये जे जे MIDC जे आहेत, जिथे जिथे MIDC आहेत तिथे तिथे या ड्रग्जचा कच्चा माल तयार केला जातो आणि तिथून हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये ड्रग्जचं रॅकेट पसरलं गेलेलं आहे. मग ड्रग्ज, कोकेन या गोष्टी बाहेर कशा येतात. म्हणून देवेंद्र फडणवीस अगोदर तुमची निष्क्रियता झाकण्यासाठी तुम्ही ठाकरेंवर, उद्धव साहेबांना आरोप करताय. तुम्ही पदावर राहण्याची तुमची खरंच पात्रता नाही, तुम्ही ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. आणि हे महाराष्ट्रातलं ड्रग्ज सरकार आता ह्याला काय म्हणावं लागेल, भारतीय जनता पार्टीचं मिंदे सरकार म्हणायचं नाही, ड्रग्ज सरकार म्हणावं लागेल. ड्रग्ज सरकार, हे ड्रग्ज सरकार संपवायचं असेल तर महाराष्ट्रातील जनतेने याला 2000 येणाऱ्या निवडणुकीमध्ये, हे तर काय आता निवडणुकला लावण्याच्या लायकीचे नाहीत, 2024ला यांना या ड्रग्ज सरकारला जमीनदोस्त करायचं आहे आणि उद्धव साहेब ठाकरेंची शिवसेना या महाराष्ट्रामध्ये आणायची आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.